नमस्कार, मी माधुरी कुंकर, आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। वडगाव आनंद ते पादिरवाडी रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असून रस्त्याचे काम सुरू झाले आहे। या कामाचा लेखा शीर्ष दाखवत सदर काम हे जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे यांच्या मार्फत झाल्याचा दाखला स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे। परंतु सदर ठिकाणचे हे काम तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून होत असून या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ येत्या 25 तारखेला त्यांच्या हस्ते होणार आहे असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत। याबद्दल स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत। तर आमदार शरददादा सोनवणे यांनी फोनवरून हे काम 30-54 अंतर्गत केले असून त्याची माहिती ग्रामपंचायतीस दिली आहे व त्यावरून हे फ्लेक्स लावले असल्याचे उपसरपंच चौगुले यांनी सांगितले। सध्या विकास कामांवरून वडगाव आनंद येथे श्रेयवाद पेटताना दिसत आहे, याचा परिणाम गावच्या विकासावर होऊ शकतो असे मत स्थानिकांनी मांडले आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे क्रिएटिव्ह हेड आकाश नितीन चंद्र यांनी। एकीकडे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्याबद्दल जुन्नरची जी जनता आहे ती आमदार शरददादा सोनवणे यांचे आभार मानते आहे। खऱ्या अर्थानं हा एक ऐतिहासिक निर्णय जुन्नरचे प्रारूप आणि स्वरूप बदलणारा असणार आहे असे इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर जुन्नर तालुक्यामध्ये श्रेयवादाचं वारं सध्या पेटताना आपल्याला दिसतंय। झालंय असं की आता आपण आहोत वडगाव आनंद येथे, इथे मागे माझा बोर्ड आहे, आपण पाहू शकता आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव आनंद ते पादरवाडी रस्ता याचा शुभारंभ करण्यात येणार आहे। त्यांच्या प्रयत्न हा रस्ता मंजूर झाल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु कागद मात्र काहीसं वेगळं बोलतोय। झालं असं की राष्ट्रीय महामार्ग 61 ते वडगाव आनंद पादिरवाडी रस्ता मजबूतीकरण करणे यासाठी 0.9 ते 2.5 ग्रामा 270 तालुका जुन्नर हा रस्ता जिल्हा परिषद सदस्य गटाचं नाव श्री शरदराव लेंडे आळे पिंपळवंडी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झाला आहे असं या कागदावर दिसतंय। इथले जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इथे कुठेतरी श्रेयवाद केला जातोय। मान्य शरद लेंडे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झालेला आहे, मात्र याचं श्रेय आमदार शरददादा सोनवणे हे घेत आहेत अशा प्रकारचे आरोप ही मंडळी इथे आपल्याला करताना दिसतात। आपल्या बरोबर या गावचे काही ग्रामस्थ मंडळी आहे, आपण त्यांच्याशी याच विषयी चर्चा करणार आहोत। काय सांगाल नक्की काय होत आहे या रस्त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काही कुठलं राजकारण करायचं नाही, आमच्या गावात विकास कामं आली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं। पण विकास कामं येत असताना त्याच्यात जर श्रेयवादावरून जर फक्त लढाई होत असेल आणि विकास कामं बाजूला राहत असतील त्याच्यामुळे जे काही लोकप्रतिनिधी आहेत शरदराव लेंड्यांसारखा माणूस त्या संघटनेचा चांगला पदाधिकारी आहे त्यांनी एवढं 25 लाखाचं काम दिलं नाही ना, त्यांनी त्याचं फाउंडेशन केलं, त्यांनी शिफारस केली त्या कामाची त्या जे पी सदस्य असताना शरदराव लेंड्यांनी त्याच्यावरती मंजुरी घेऊन 25 लाखाचा निधी टाकला। आज हे ज्यांनी उद्घाटनाचा फ्लेक्स लावलाय त्यांना अंदाजित कामाची किंमत सुद्धा माहिती नाही, त्याच्यावरतीच फ्लेक्सवरती 22 लाख लिहिली। आज जर एक मिनिट नितीनजी कागद द्या, याच्यावरती जर पाहिलं तर 25 लाख कामाची मंजुरीची किंमत आहे ते सुद्धा चुकीचं लिहिलं आहे। फक्त जिल्हा परिषद सदस्यांनी हे सगळं केलेलं आहे शरदराव लेंडे आणि त्याचा पाठपुरा आमचे ग्रामस्थ, भले गावात काही पक्ष नाही कुठले पण विकास कामासाठी सगळे ग्रामस्थ एकत्रच असतात, परंतु हे गावातले काही ठराविक 2-3 माणसं आमदारांच्या नंतर त्यांना बोलवतात की गावाची दिशाभूल करतात हेच काही लक्षात येत नाही। ऑलरेडी या कामाच्या उद्घाटनाने त्यांनी फ्लेक्स लावलाय, कुठले पण ज्यांनी काम आणलं सगळ्यात पहिलं तर त्याचं श्रेय त्या कामाचं त्या ज्यांनी काम आणलं त्याला दिलं गेलं पाहिजे, तसं न होता यांनी डायरेक्ट आमदाराच्या नावावरती ते काम पचवण्याचं काम चालू केलेलं हे एकदम चुकीचं आहे। आणि त्याच्यामुळे काय आलं माहितीये का, जे विकास काम देत आहे शरद लेंडे नायनाथ डोके हे जे काही प्रयत्न करतात त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आमची जर अशी बांधणी होत असेल तर विकास कामांपासून वडगाव आनंद वंचित राहील, म्हणून आज आम्ही कॅमेऱ्या समोर बोलतोय। कुठल्याही प्रकारचं आम्हाला राजकारण करायचं नाही, आमदारांच्या बद्दल आम्हाला काही आकस अजिबात नाही, अभिमान आहे। पण ज्या वेळेला ते चुकीच्या पद्धतीने अशी उद्घाटन करत असतील श्रेय घेण्यासाठी तर हे चुकीचं आहे, याला आमचा पूर्ण विरोध आहे। नक्कीच कशा प्रकारची मागणी आता तुमची त्यांच्याकडनं असणार आहे? आमच्याकडे आमदारांकडून ही मागणी असायला पाहिजे, त्यांनी उद्घाटन यायला काही हरकत नाही, पण ज्यांनी काम आणले पहिल्यांदा त्यांना मान सन्मान देऊन त्यांना उद्घाटनाला बोलवलं अपेक्षित होतं। 2-2 फ्लेक्स बदलतात हे पैसे ग्रामपंचायतीचे जातात का त्यांच्या खिशातले हे त्यांनी स्पष्ट करावं। नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहेत, काय सांगाल हा जो काय फ्लेक्स लावण्यात आलेला आहे हे आमदार साहेबांच्या सांगण्यावरनं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे? कार्यकर्त्यांनी लावलेला आहे, म्हणजे हा श्रेयवादाचं जे काही इथं जे काही गणित चाललंय जी काही आत पेटलेली आहे ही फक्त कार्यकर्त्यांमार्फत पेटली आहे का? हो कार्यकर्त्यांमार्फत पेटलेली आहे, परंतु तालुक्यातले इतर नेते देखील याच्यामध्ये ओढले जात आहेत, काय सांगाल? हे चुकीचं आहे, ज्याने काम केलंय खरं त्याला श्रेय द्यायला पाहिजे, त्यांच्या मार्फत अजूनही बरीच काम होतील पण त्याला लगाम लागला जाईल, त्यामुळे हे का त्यांनी शेड दिले काही दोन शेड दिले बरेच शरद लेंड्यांनी भरपूर कामे केली नेच्या मागे खूप केलेली। तसं पाहिलं तर या गावात वळसे पाटील या तालुक्याचे नसतानाही त्यांनी आमच्या गावात दशक्रिया घाटाचं 23 लाखाचं मोठं काम दिलंय, पुढारी काम द्यायला उत्सुक आहेत, तर या श्रेयवादाच्या वरून आहे ना
काम देणारे जे काही पुढारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे ते कुचंबना करतात की तुमच्या गावात राजकारण फार चालतं, त्याच्यामुळे विकास कामांना आमचा विरोध नाही परंतु द्यायला आम्ही इच्छुक नाहीत, अशी स्पष्ट आमच्या गावची म्हणजे कुचंबना झालेली आहे. नक्कीच कुठेतरी शेवत केलं जातोय, कुठेतरी या जी काही विकास कामं गावात होतात त्याच्यात राजकारण आणलं जात आहे, आणि या असं जर गावाचं राजकारण येत असेल तर कामं द्यायला जे काही पुढारी मंडळी आहेत, जे काही नेते मंडळी आहेत ते कानकुस करतात, अशा प्रकारचे आरोपी ग्रामस्थ मंडळी आपल्या करताना दिसतात. ह्या कामावरनं जे गावामध्ये वितुष्ट येऊ दिसतंय मला, माझं एवढं एकच म्हणणं आहे, हे गाव शरदराव पवारांचं आहे, हे गाव शरद सोनवण्यांचं आहे, हे गाव शरद लेंड्यांचं आहे, आम्हाला याच्यात कोणाचंही राजकारण करायचं नाही. त्यांनी बोर्ड लावलाय, माझं म्हणणं आहे आमदारांच्या त्याचं उद्घाटन होऊन द्या, ते जे डी पी सदस्य असतील त्यांना बनवा, पंचायत समिती सदस्य असतील त्यांना बनवा, आणि खूप कृपा करून याच्यात कोणीही राजकारण करू नका, निधून पडून जे कामं येतील ती सगळ्यांनी एकोप्याने करा, एवढी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. नक्की जी काही कामं होत आहेत या कामामध्ये राजकारण येतं कामं नये, श्रेयवाद येतं कामं नये, अशा प्रकारचं मत हे ग्रामस्थित आपल्याला मांडताना दिसतात. नक्की हा सर्व काय प्रकार आहे आपण या गावचं सरपंच यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदेच्या फंडातून हा रस्ता आलेला आहे, काही जणांचं म्हणणं असं आहे की आमदार साहेबांनी हा रस्ता मंजूर करून आणलेला आहे. नक्की हा रस्ता कुणाचा आहे याच्यावरनं सध्या श्रेयवाद कुठेतरी या गावामध्ये पेटलेला आपल्याला दिसतोय. आपल्यासोबत वडगावानांचे उपसरपंच आहेत चौगुले साहेब, आपण त्यांनाच या संबंधी विचारणार आहोत. नक्की हा सगळा काय प्रकार आहे साहेब, काय सांगाल? पादेरवाडीचा रस्ता चालू झाला त्याच्यानंतर आमदार साहेबांनी फोन केला का त्या रस्त्याचा फंड मी आणलेला आहे, त्या रस्त्याचं उद्घाटन तुम्ही उद्घाटन करायचं आहे, तर आमदार साहेबांना म्हटलं आम्ही तुम्हाला कधी वेळ आहे तुमच्या वेळेत आम्ही उद्घाटन धरू, म्हणून आमदार साहेब म्हणले रविवारी 25 तारीख उद्घाटन धरा, त्यानुसार आम्ही त्या उद्घाटन धरलं 9 वाजता आणि उद्घाटन धरल्याच्या नंतर कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले, फ्लेक्स लावल्याच्या नंतर स्थानिक ग्रामस्थ विचारणा केली स्थानिक ग्रामस्थांनी की बा कोणाच्या फंडातला फंड आहे, तर त्याच्यानंतर आम्ही ठेकेदाराकडून वर्क ऑर्डर मागवली, वर्क ऑर्डर मागवल्याच्या नंतर त्याच्यावर 354 हा लेखा शीर्षाखाली ते फंड आहे, आणि मी सुद्धा थोडंसं आमदार साहेबांना परत फोन करून अशी अशी लोकांची चर्चा आहे, तर आमदार साहेब म्हणले तो मी फंड आणलेला आहे राज्य शासनाचा तो फंड आहे आणि राज्य शासनाच्या 354 ह्या हेडखाली ते काम आहे आणि ते राज्य शासन 354 आणि 50-54 हे राज्य शासनाचे दोन ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रम जो असतो त्या ग्रामीण विकास रस्ते कार्यक्रमांतर्गत हे दोन असतात, म्हणजे प्रजिमा म्हणजे प्रमुख जिल्हा मार्ग आणि इजिमा म्हणजे इतर जिल्हा मार्ग असे जे असतात, काही कामं प्रजिमामध्ये काम जी कामं असतात ती PWO अंतर्गत होतात आणि इजिमामध्ये जे 354 जी कामं आहे ती जिल्हा परिषदच्या इम्प्लिमेंट करते, म्हणजे जिल्हा परिषदेकडे ते अंमलबजावणीसाठी येतात असं त्याची प्रोसिजर आहे, त्याअंतर्गत ते काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या अंतर्गत म्हणजे निगराणीखाली ते काम ते होते, ते बांधकाम खात्याच्या निगराणीखाली जिल्हा परिषदेचे होते, म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते जिल्हा परिषदेने काम आणले. परंतु नागरिकांचं म्हणणं असं आहे की हे जे काम आहे हे काम नयनाताई डोके यांनी याचा पाया रचलेला आहे आणि शरदराव लेंडे यांच्या कामाने हे त्यांच्या पाठपुराव्याने हे काम इथं झालेलं आहे. जर तुम्ही हा जो लेखशीर्ष जरी बघितला, कागदोपत्री जरी बघितलं, तरी जिल्हा परिषद सदस्याचे नाव व गटाचे नंबर यामध्ये मान्य श्री शरदराव लेंडे आळे पिंपळवंडी असं इथं नाव स्पष्टपणे दिसतंय. आमदार साहेबांनी सांगितल्यानंतर तुम्ही लेखशीर्ष जे कागद आहेत ते चेक केले होते का किंवा पाहिले का? वर्क ऑर्डर आमच्याकडे ठेकेदारांनी आमदार साहेबांनी फोन केल्याच्या नंतर आम्ही तर असं म्हणू शकत नाही ना का तुम्हाला तुम्ही आम्हाला पेपर दाखवा असं तर आम्ही म्हणू शकत नाही ना, बरोबर की नाही? पण हा पेपर असं सांगतोय की हे जे काम आहे हे शरदराव लेंडे यांच्या मार्फत झालेलं आहे, ऐका ना. आता वर्क आम्ही ठेकेदारकडून वर्क ऑर्डर मागवली, वर्क ऑर्डर मागवल्याच्या नंतर त्याच्या अंतर्गत ते 354 मधलं त्या लेखा शीर्षाखाली ते काम होते, या उपर जर आम्हाला कोणी शरदराव लेंडे म्हणले असतील आम्ही ते काम आणलंय त्याचं उद्घाटन धरा, तर आम्हाला त्यांनी म्हणजे आमच्याशी काही संपर्क केला नाही किंवा फोन करून पण सांगितलं नाही का ते काम मी आणलं आहे म्हणून, तर आम्हाला कळणार कसं? आता ह्या राजकारण्यांच्यामध्ये ग्रामपंचायतीचं सँडविच व्हायचं कारण काय? आम्हाला काय शरदराव लेंडेंनी काम आणलं तरी त्यांचं का आम्ही कौतुकच त्यांचं आम्ही आभारच मानणार आहे. पण ह्या हा जो काय सध्या श्रेयवाद इथं पेटलेला आहे थोडंसं या कामांमध्ये कुठेतरी राजकारण होत आहे, राजकारण करायचा प्रश्नच नाही. ज्यांनी आम्हाला काय उद्या शरदराव लेंडे आले
तर त्यांच्या हस्ते आम्हाला उद्घाटन करायला नक्कीच. परंतु जर हे काम जिल्हा परिषदेच्या मार्फत शरदराव लेंडे यांच्या हस्ते हे काम होत आहे किंवा यांच्या पाठपुराव्याने काम होत आहे, मात्र फ्लेक्स जे लावले जात आहेत ते आमदार शरदराव सोनवणे यांच्या नावाचे लावले जात आहेत, कुठेतरी राजकारण कुठेतरी होतच आहे, मग या गोष्टीचा गावच्या विकासावर परिणाम होणार नाही का? नाही नाही नाही, आमदार साहेब कधी एवढ्या छोट्या गोष्टीचं राजकारण करत नाही. 2-2 कोटीच्या कामांची उद्घाटन ते स्थानिक लोकांच्या हस्ते करतात, ते मला वाटत नाही का ह्या कामावर राजकारण करतील म्हणून. ठीक आहे, आमदार शरदराव सोनवणे ह्या कामावर राजकारण करतील, इतक्या छोट्याशा कामावर राजकारण करतील असं आम्हाला वाटत नाही, असं मत उपसरपंच साहेबांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. कागदोपत्री जर पाहायला गेलं तर हा रस्ता शरदराव लेंडे आळे पिंपळवंडी गटाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांच्यामार्फत या रस्त्याचं काम मंजूर झालेलं दिसतंय, परंतु फ्लेक्स बोर्डवर आणि उद्घाटन मात्र आमदार शरदराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुळात जर आपण पाहायला गेलं तर या कामासाठी 25 लाख रुपये इतकी किंमत या रस्त्याची आहे, या कामाची आहे, परंतु कार्यकर्त्यांनी असो अथवा कोणाच्या आदेशानं हे जे बोर्ड कामाची किंमत ही 22 लाख दाखवण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा किंवा बांधकाम खात्याचा थोडासा घोळ दिसून येतोय. वर्क ऑर्डरमध्ये 21,81,000 अशी समथिंग अमाऊंट आहे आणि ठेकेदारांनी ज्या बोर्डवर ज्या अधिकृत बोर्ड असतो कामांचा त्याच्यावर सुद्धा 19 लाख रुपये टाकली आणि तुम्ही जो आत्ता कागद दाखवता जिल्हा परिषद त्याच्यावर 25 लाख रुपयाची अमाऊंट, म्हणजे हा कुठंतरी ह्या बांधकाम खात्याचा म्हणा किंवा जिल्हा परिषदेचा म्हणा ह्या अमाऊंटमध्ये कुठंतरी किंवा या कामाच्या याच्यात काहीतरी गोळ दिसतो आहे इम्प्लिमेंट करण्यामध्ये, म्हणजे कन्फ्युजन दिसतंय किंवा काहीतरी संशयाचं वातावरण दिसतंय. तर म्हणजे ह्या याच्यामध्ये आता ग्रामपंचायतीचा रोल काय आहे, कुणी कोणत्या तरी ह्यांनी काम आणलं आमदारांनी म्हणा जिल्हा परिषद सदस्यांनी म्हणा पंचायत समितीनी सदस्य यांनी काम आणलं, तर याच्या जे कामाची समजा ते कुठल्या कामाचा पाठपुरावा करतात काय करतात हे ग्रामपंचायतीला काय मग याची कल्पना नसती बरोबर, किंवा ते शरदराव लेंडेंनी काम आणलं असतं तर त्यांनी ग्रामपंचायतीला थोडीशी मी उद्घाटन करणारे मी ते काम आणले हे सांगायची गरज होती. त्याच्यामुळं हा काही घोळ झाला नसता किंवा त्यातल्या तर काहीतरी कन्फ्युजन असतं ते दूर केलं असतं. आमदार साहेबांच्या सांगण्यानुसार 30-54 अंतर्गत हे काम मंजूर होऊन आलेलं आहे, याचं उद्घाटन समारंभ लवकरात लवकर पकडण्यात यावा. यानंतर माननीय जे उपसरपंच आहेत यांनी आमदार साहेबांची वेळ बघून हा कार्यक्रम इथे पकडलेला आहे, परंतु नक्की काय प्रकार हे थोडंसं इथे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण जर आपण पाहिलं तर जी वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 21,81,000 रुपये इतकी किंमत दिसते, तर हे जे काही शीर्ष आहे याच्यामध्ये 25 लाख ही कामाची रक्कम दिसते, याच्यामध्ये कुठेतरी सर ग्रामपंचायतीचं सँडविच व्हायला नको अशा प्रकारचं देखील मत उपसरपंच साहेब इथे आपल्याला मांडताना दिसत आहेत. नक्की हा सर्व काय प्रकार आहे याच्यावर आय वन न्यूजचं बारीक लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन प्रतीक परदेशीसह आकाश नितीन चंद्रा, वडगाव आनंद.